ऊन बघा किती आहे. मे महिना कडक मे महिना आहे आणि कडक मे महिन्यातलं ऊन बघा किती आहे. सो मी आज ऊन बघा किती आहे. मे महिना कडक मे महिना आहे आणि कडक मे महिन्यातलं ऊन बघा किती आहे. सो मी आज लवकर आले टेरेसवर कारण झाडांना मी आज पाणी देणार आहे. आज म्हणजे रोजच देते मी. जेव्हा जेव्हा इथं काही कपडे वाळू घालायला येते तेव्हा तेव्हा मी झाडांना. हे बघा आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची झाडं आणि फुलं आहेत. तर मी आधी तुम्हाला हे दाखवते बघा. एक झाड याला बघा टोमॅटो झालेत. हे टोमॅटोचं झाड आहे. बघा किती छान टोमॅटो झालेत. हे बघा कांदा आणि हा बघा हा पुदिना इथे लावलेला आहे. आणि गाईज कसं असते झाडांना पाणी हे द्यावंच लागते. जसं आपण दिवसभरात पाणी पित असतो तसंच झाडांना पण पाण्याची गरज असते. सो तुमच्याकडे पण झाडं असतील तर तुम्ही पण झाडांना रोज पाणी द्या न चुकता. तर तेच मी आता करते. आमच्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं फुलं आहेत. तर स्पेशली हे फ्लावरच्या ज्या आहेत ते पॉट आहेत. त्यात वेगवेगळे कलरचे फ्लावर येतात. अजून खूप छान छान आहेत. आमच्याकडे हे बघा छोटंसं फ्लावर आलं इथे कारण आम्ही रोज पाणी देतो त्यामुळे. तर गाईज आमच्याकडे खूप असे खूप छान छान अशी झाडं आहेत आणि व्हेजिटेबल्स लावलेत खूप सारे. खूप छोटंसं झाड होतं हे बघा किती मोठं झालं आहे टोमॅटोचं. तर टोमॅटो पुदिना आणि याचा वापर आम्ही घरी करतो कारण कसं मार्केटमध्ये कधी कधी रेट जास्त असतात. तर आम्ही इथेच घरी सगळं गार्डनिंग केलं आहे. इथेच खाली सगळी माती वगैरे आणून त्यात बिया लावलं आहे. सो बाहेर न जाता आणि घरी एकदम स्वच्छ खत वगैरे करून जर आपण ते व्यवस्थित केलं तर त्यात सगळे कुठल्या पण प्रकारचे आपण झाडं वगैरे लावू शकतो. तर हेच आम्ही केलं आहे बघा सगळ्या प्रकारची झाडं आणि रोज त्यांना पाणी द्यायचं रोज जपायचं. जसं आपल्याला पाण्याची गरज असते तसं यांनासुद्धा पाण्याची गरज असते. तर बघा तुम्हाला एक दाखवते बघा हा पुदिना. या पुदिन्याचा खूप वापर झाला आहे बघा आम्हाला. आम्ही 8 दिवसाच्या अगोदरच रगडा पॅटीस खाल्लेला करून तर या पुदिन्याचा त्यात खूप वापर झाला. पुदिन्याची चटणी खूप भारी झाली होती. तर हे बघा होममेड पुदिना आहे हा. आणि हा पुदिना आता आम्हाला नेक्स्ट वीकमध्ये पण कामाला येणार आहे कारण घरी आम्ही पाणीपुरी करणार आहे. तर गाईज तुम्ही बघू शकताय माझ्या बॅकसाईडला जे आहे ते एक शेत आहे. तर तुम्हाला एक सांगते त्याबद्दलची एक स्टोरी मी. तर बॅक कॅमेराने दाखवते. तिथे आईने आणि भैयाने असा खूप मोठा साप बघितला. खूप म्हणजे खूप मोठा. कधी मी लाईफमध्ये माझ्या पण एवढा मोठा साप बघितला नव्हता एवढा मोठा. आणि शेत असल्यामुळे येतच असते तिथे साप वगैरे सगळं. उंदीर पण असतात ना त्यामुळे. सो इथं खूप मोठा साप होता. आय थिंक 6 ते 7 फुटाचा साप असेल. तर मी तुम्हाला दाखवते ते कुठल्या जागी होतं ते बॅक कॅमेराने दाखवते तुम्हाला. तर हे बघा गाईज इथेच होता तो साप. या जागी असा झोपलेला होता. 5 ते 7 फुटाचा साप असेल तो इथून एवढ्या जागी होता. आणि आई आणि भैयानेच नाही तर मी पण खूप मोठा साप बघितला होता. एकदा असंच रात्री बहुतेक 9 साडे 9 वाजले असतील. सगळ्यांची जेवणं झाली आमची आणि मी जे जेवणातलं जे खरकटं पाणी असते ते सगळं पाणी मी बाहेर आमच्या कंपाऊंडमध्ये फेकायला गेले जिथं शेत आहे. तिथं आम्ही सगळं वेस्टेज सामान असते ते टाकते आणि मग नंतर काडीपेटी लावून आम्ही ते सगळं स्वच्छ करून घेत असतो. तर तिथे मी असं पाणी फेकायला गेले आणि जरा असं फिरले येताना तर असं माझ्या जरा पायाजवळच मी त्याला बघितला सापाला. तर मी एवढी भेले एवढी धावत धावत गेले घरात. हॉलमध्ये असे सगळे बसले होते आणि मी एकदम शॉक झाले आणि असं हळूच त्यांना सांगितलं की बाहेर चला खूप मोठा साप आहे खूप मोठा साप आहे. तर ते उठले आणि
आणि आई मला जरा कावली पण ती म्हणले एवढा असं लेट का सांगितलं जर अजून म्हणजे असं आवाज द्यायचा असता पण मी आवाज दिला नाही कारण मी जर आवाज दिला असता तर त्याला कळला असता आणि तो निघून गेला असता आणि तसंच झालं मी त्यांना असं सांगायलाच गेले आणि तेवढ्यात तो निघून गेला त्यांना बघायची संधी पण मिळाली नाही पण मी बघितला खूप भयानक साप होता खूप म्हणजे माझ्या लाईफमध्ये असले साप मी कधीच बघितले नाही आणि इकडे शेत असल्यामुळे ते येतच असतात पपईचं पण खूप मोठं झाड होतं पण ते जरा खराब झाल्यामुळे ते पपईचं झाड जरा तोडावं लागलं तर आता नवीन आम्ही एक पपईचं रोप आणून लावणार आहे आणि इथे आम्हाला सगळ्यांनाच असं पेरू सीताफळ असं खूप आवडतं खायला सो आता आई म्हणली आहे आई आणि भैया की पेरूचं झाड लावायचं सीताफळचं झाड लावायचं तर सीताफळचं झाड तर लावू शकतो आहे आम्ही पण पेरूचं झाड नाही लावू शकत कारण त्यामागे पेरूच्या मागे खूप मोठा किस्सा आहे तर तो मी तुम्हाला आज सांगते तर आमच्या घरी एक पर्सन आहे ज्याला पेरू अजिबात आवडत नाही आणि दुसऱ्यांना पण खाऊ देत नाही तर मला खूप राग येतो कारण मी पेरू लवर आहे आणि मला खूप आवडतो पेरू खायला आणि घरी सगळ्यांनाच मोस्टली पेरू खायला आवडतो यांना पेरू आवडत नाही ना तर आम्हाला पण पेरू खाऊ देत नाही तर बाबा जेव्हा जेव्हा बाहेरनं पेरू आणतात किंवा आई मार्केटमधनं पेरू आणते तर मी भैया आम्हाला वर टेरेसवर येऊन खावं लागतं नाहीतर मग बाहेर जाऊन खावं लागतं आहे पोर्चमध्ये सो आम्हाला ते खाऊच देत नाही आणि एकदा तर काय झालं एकदा बाबांनी शेतातनं असे फ्रेश असे तोडून आणलेत पेरू आणि यांना दिसलं की बाबांनी पेरू आणलेत आणि यांना काय माहिती कसं कळतं आहे यांना असं वास येतो आहे पेरूचा आणि लगेचच यांचं डोकंच फिरतं आहे आणि मग ते सगळं फेकून देतात तर चुकून घरात कोणी पेरू आणला पेरू खाल्ला तर लांब लांबपर्यंत त्यांच्यासमोर जायचं नाही आणि मी दाखवणार आहे तो पर्सन कोण आहे तो आरती कारण त्यांना पेरू अजिबात आवडत नाही आणि मला पण खाऊ देत नाही कारण मला खूप आवडतोय पेरू तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा हे बघा माझी झाडं आईने लावलीत सगळी ही झाडं आणि आमच्या तिकडे विदर्भात झाडं तर बघायलाच मिळत नाही इथेच मला झाडं बघून खुश व्हावं लागतात तर गाईज मी आज तुम्हाला माझ्या एकदम बेस्ट फ्रेंडसोबत भेटवणार आहे तर थांबा तुम्हाला दाखवते माझी बेस्ट फ्रेंड कोण आहे ते हे बघा माझी छोटीशी बेस्ट फ्रेंड आहे बघा हे की नाही आणि मी कोण आहे तुझी सिस्टर सिस्टर बाय.